संपकारी एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच, पण चुकीच्या नेतृत्वाच्या नाही, पवारांची प्रतिक्रिया। एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते मुंबई पोलिसांच्या अटकेत, तर माजी हत्या झाल्यास वळसे पाटील जबाबदार, सदावर्तेंचं विधान। माझ्या घरावर मोठा हल्ला झाला हे दुर्दैवी, सुप्रिया सुळेंचं विधान, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागचा सूत्रधार शोधा, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश। मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची मागणी करणाऱ्या राज ठाकरेंना अटक करा, सपा आमदार अबू आझमींची शरद पवारांकडे मागणी, तर पुन्हा कानाखाली आवाज काढण्याची धमक, संदीप देशपांडेंचा इशारा। शिवसेनेचे नेते यशवंत जाधवांच्या 41 मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, भायखळ्यामधील बिलखाडी चेंबर, हॉटेल आणि वांद्र्यातील कोट्यवधींच्या फ्लॅटचा समावेश। अठरा वर्षांवरील सर्वांना 10 एप्रिल पासून बूस्टर डोस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची घोषणा, खासगी केंद्रांवर मिळणार बूस्टर डोस। भारनियमन टाळण्यासाठी अतिरिक्त वीज खरेदीचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, सरकारी तिजोरीवर 100 ते 150 कोटींचा भार। साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कुस्तीचं स्टेज कोसळलं, पावसामुळे वेळापत्रक कोलमडलं, आजचे सामने रद्द। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।